विचारण्यात आलेला प्रश्न, मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णकाळ कोणता होता? उत्तर, सन 1750 ते 1752 हा मराठ्यांच्या इतिहासातील परमोच्च बिंदू होता. त्यावेळी मुघल साम्राज्याचा वजीर सफदरजंग हा होता, परंतु बादशाहची आई उधमबाई हिच्या कारस्थानांमुळे तो निष्प्रभ झाला होता. रोहिले आणि पठाण यांनी एकत्र येऊन सफदरजंगावर हल्ले करण्यास सुरुवात केली. तेव्हा सफदरजंगाने मराठ्यांची मदत मागितली. त्यावेळी शिंदे होळकरांसह सर्व प्रमुख मराठे सरदार छत्रपती राजारामांच्या राज्याभिषेकासाठी साताऱ्याला आले होते. ते 1750 उत्तरेस जाण्यास निघाले, पण ते सफदरजंगास मदत करण्यापूर्वी अहमदशाह बंगश याने अलाहाबादच्या किल्ल्याला वेढा दिला होता. 2000 मराठा सैन्य गंगा यमुनेच्या अंतर्वेदीत घुसले. त्यांनी इटावा येथे बंगशचा पराभव केला, त्यामुळे बंगशला इलाहाबादला वेढा उठवावा लागला. रोहिले त्याच्या मदतीला धावून आले, परंतु गंगाधर यशवंत या सूर सरदाराच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी रोहिल्यावर आकस्मिक भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात 10,000 रोहिले मारले गेले आणि मराठ्यांना मोठा विजय मिळाला. या यशात दत्ताजी शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा होता, त्यामुळे त्यांचा लौकिक सर्वत्र पसरला. मराठ्यांच्या या विजयाने सफदरजंगाची बाजू सावरली गेली. 1752 सफदरजंगाने मराठ्यांशी करार केला. हा लखनौ करार या नावाने इतिहासात ओळखला जातो. या करारानुसार शिंदे होळकरांनी मुघल बादशाहच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. त्याबद्दल मराठ्यांना 50,00,000 रुपये, पंजाब, सिंध तसेच आंतरवेदीत चौथाई वसूल करण्याचा अधिकार मिळाला. या विजयाने मराठेशाहीत मोठा आनंद आणि उत्साह पसरला. नानासाहेब पेशव्यांनी सरदारांना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, बहादूर खान रोहिला बुडवला, 50,000-60,000 फौज बुडवली, 1,000 घोडी हत्ती तोफखानाचा पाडाव केला, बंगश घाबरा होऊन गंगापूर पळून गेला. हे वाचून संतोष प्राप्ती झाली. शाबास, तुमच्या हिमतीची आणि दिलेरीची रुस्तमीची. दक्षिणेतील फौजांनी गंगा यमुना पार होऊन पठाणांशी युद्ध करून फत्ते पावावे. हे कर्म लहान सामान्य नव्हे, तुम्ही एकनिष्ठ कृतकर्मे दौलतीचे स्तंभ आहात, असा उल्लेख नाना फडणवीस करतात. काशी प्रयाग ही हिंदूंची पवित्र तीर्थक्षेत्रे आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी मराठ्यांची स्वप्ने आता दृष्टीपथात आल्यासारखी वाटत होती. औरंगजेबाला मराठी मातीत गाडल्यावर मराठ्यांनी घेतलेली ही गरुड भराडी हिंदुस्तान आणि हिंदूवासियांसाठी हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणत होती. मराठ्यांच्या इतिहासाला हा परमोच्च बिंदू होता, परंतु इतिहासाचे रहाटगाडे वरखाली होत असते. या परमोच्च बिंदूवर रहाटाचा खालचा प्रवास सुरू झाला आणि 9